नमस्कार प्रेक्षक हो, मी यामिनी महामुणकर टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत करते। आज आपण वंध्यत्व, मूल न होणे यावरील तपासण्या आणि उपचार पद्धती या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जोडले गेले आहेत डॉक्टर हेमंत शिंत्रे, डॉक्टर रंजना शिंत्रे आणि डॉक्टर तानाजी पाटील। मी डॉक्टरांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करते। डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत। थँक्यू। विषयाला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर हेमंत शिंत्रे यांनी त्यांचं MBBS शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून पूर्ण केलंय। डॉक्टर शिंत्रे हे एंडोस्कोपी सर्जन आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत। डॉक्टर रंजना शिंत्रे यांचा मी आपल्याला परिचय करून देते। डॉक्टर रंजना शिंत्रे यांनी आपलं MBBS शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून पूर्ण केलंय। तसेच स्त्री पुरुष वंध्यत्व यावरील निदान, उपचार आणि निवारण, तसेच टेस्ट ट्यूब बेबी यामध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे। तर डॉक्टर तानाजी पाटील यांचा परिचय सांगायचं झालं तर त्यांनी डॉक्टर प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, तसेच ते फर्टिलिटीवर सल्लाही देतात। तर लगेचच विषयाला सुरुवात करूयात। मी डॉक्टर रंजना शिंत्रे यांना पहिला प्रश्न विचारते। डॉक्टर, वंध्यत्व म्हणजे नक्की काय? वंध्यत्व म्हणजे बुक डेफिनेशन म्हटलं तर एका कपल जर दे आर मॅरिड फॉर 1 year ऑर मोर आणखी विदाउट युझिंग एनी बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह, विदाउट युझिंग एनी कॉन्ट्रासेप्शन, जर त्यांना 1 वर्ष झाले आणि लग्न होऊन 1 वर्ष आणि 1 वर्षाच्या पुढे जास्त झालंय तरी त्यांना राहत नाही, प्रेग्नेन्सी राहत नाही, तर त्यांना आपण इन्फर्टिलिटी म्हणतो। ओके, मग इन्फर्टिलिटी पण 2 प्रकारची असते। प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे एका कपलनी स्त्रीला एकदा पण प्रेग्नेन्सी राहिली नाही, दिवस गेले नाही, तर त्याला आपण प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतो। आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे एका स्त्री पहिला एखाद्या वेळी प्रेग्नेन्सी राहिली आहे, तिला दिवस गेले आहेत आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ प्रेग्नेन्सी आउटकम, म्हणजे जर ती प्रेग्नेन्सी राहून पण तिला मूल झालं म्हणजे नंतर बाळ झालं की नाही झालं ते इम्पॉर्टंट नाहीये, पण प्रेग्नेन्सी एकदा पण राहिली आहे आणि त्याच्यानंतर राहत नाही, तर दॅट इज सेकंडरी इन्फर्टिलिटी। डॉक्टर तानाजी पाटील, आम्ही त्यांच्याकडे जाऊयात। डॉक्टर, काय सांगाल, मूल न होण्यासाठी फक्त पत्नीचीच किंवा एकाच जोडीदाराची तपासणी केली तर ते चालेल का? नक्कीच नाही, कारण वंध्यत्वाच्या केसमध्ये स्त्री आणि पुरुष हे दोघेही 50% जबाबदार असतात। जर आपण एकाच पार्टनरची तपासणी केली तर एक पूर्णपणे आपण तपासणी करू शकणार नाही आणि त्याचं वंध्यत्वाचं कारण आपल्याला सापडणार नाही आणि त्याची ट्रीटमेंट उपचार व्यवस्था होणार नाही। त्यामुळे वंध्यत्वाच्या तपासणीमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही तपासण्या करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे। बऱ्याच वेळा समाजामध्ये असा गैरसमज वाटतो लोकांना की पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम नाही, स्त्रीमध्येच फक्त प्रॉब्लेम आहे आणि सर्व तपासण्या आणि सर्व उपचार आहेत ते स्त्रीलाच दिले जातात आणि कालांतराने लक्षात असं लक्षात येतं की प्रॉब्लेम जो आहे तो पुरुषांमध्ये आहे आणि त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि तो आतापर्यंत जो ट्रीटमेंट केलेला कालावधी आहे तो वेस्ट थोडासा वाया होतो। त्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांचीही तपासणी करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे। डॉक्टर हेमंत शिंत्रे, आपण त्यांच्याकडे जाऊयात। डॉक्टर, हिस्टेरोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी म्हणजे काय आहे, या दुर्बिणी शस्त्रक्रियेचे फायदे काय आहेत? बेसिकली लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटामध्ये दुर्बिण सरकवून केलेली शस्त्रक्रिया आणि हिस्टेरोस्कोपी म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या आत दुर्बिण सरकवून केलेली शस्त्रक्रिया। बरं, त्या दोन्हीद्वारे गर्भाशयाच्या पिशवीची आतून आणि बाहेरून आपण तपासणी करतो आणि त्यानुसार गर्भाशयाच्या पिशवीमध्ये किंवा गर्भनलिकेमध्ये किंवा अंडाशयामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, गाठी असतील किंवा त्याच्यामध्ये अडथळा असेल ज्याच्यामुळे मूल न होण्याच्या प्रक्रियेला हातभार लागतोय त्याचा आपण निदान पण करू शकतो आणि त्याच सेटिंगमध्ये शस्त्रक्रिया देखील करू शकतो। आणि ह्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियांच्या दुसऱ्या आपण ज्या टाक्याच्या शस्त्रक्रिया करतो त्याच्यावरती फायदे म्हणजे की ही शस्त्रक्रिया जी असते ती कमीत कमी पोटावरती छेद घेऊन केली जाते, त्यामुळे वेदना कमी असतात, पेशंटची रिकव्हरी म्हणजे त्याचं पुन्हा आपल्या कामाला लागणं खूप लवकर होतं आणि पेशंटचं पोटावरती टाके कमी असल्यामुळे व्रण कमी राहतात आणि पेशंट लवकर पूर्ववत बरा होतो। बरं। डॉक्टर रंजना शिंत्रे यांना मला प्रश्न विचारायचा आहे। डॉक्टर, मूल होण्यासाठी किती वर्ष वाट बघावी लागते आणि याबाबत डॉक्टरांकडे तपासणी किंवा सल्ला घेण्यासाठी कधी जावं लागतं? युजली बघा, आताचा जे प्रेझेंट सिनॅरिओ आहे, अदरवाइज आपण बघितलं तर 1 वर्ष म्हणजे कपल ने जर थांबले, त्यांचे लग्न होऊन 1 वर्ष झालंय आणि त्यांनी काही साधन न वापरता
तर त्यांना प्रेग्नन्सी नाही राहिली आहे तर त्यांनी डॉक्टरांची सल्ला घ्यावी. पण दुसरं आता आजकालचं सिनॅरिओ कसं आहे की लोक खूप करिअर कॉन्शियस झाले, दे आर नॉट म्हणजे त्यांना आपला करिअर पहिले सेटल करायचं असते आणि मग नंतर ते प्रेग्नन्सीच्या विषयी. मग त्या सिच्युएशन मध्ये किंवा जे त्यांचे त्यामुळे त्यांच्या मॅरेजेस जे आहेत ते थोडा डिले होतात. आजकाल मुलींचं वय जरा जास्त हो, म्हणजे पहिला कसं ऍव्हरेज एज 20-22 इयर्स ते लग्न करायचं, आता ते जरा डिले व्हायला लागले बिकॉज ऑफ देअर करिअर ओरिएंटेडनेस. तर जर तसं सिच्युएशन मध्ये किंवा जर पेशंट मध्ये स्त्रियांमध्ये जर काही इरेग्युलर पाळीची तक्रार आहे, पाळी जर इरेग्युलर आहे, नियमित येत नाही आणि वय पण जास्त आहे, सपोज 32-35 इयर्स अँड अबव, मग अशा सिच्युएशन मध्ये 6 मंथ्स लग्न होऊन 6 महिने पण झाले आणि तरी त्यांना प्रेग्नन्सी नाही राहिली आहे तरी ते डॉक्टरांची सल्ला घेऊ शकतात. ओके ओके. बिकॉज जसं जसं ते विलंब करणार आणि पुढे पुढे ढकलणार तसे तसे ते रिस्क फॅक्टर्स किंवा आपण जे म्हणतात की प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपल्याला जे फेवरेबल फॅक्टर्स हवे तसं तसं ते आपल्याला ते रूल आउट करायला लागते. त्यामुळे अदरवाईज यंग कपल मध्ये आपण म्हणतो की 1 वर्षपर्यंत थांबू शकतो आपण विदाउट एनी अँक्शियसनेस. पण जर 35 इयर्स झाली आणि पाळीचे पण तक्रार चालू आहे किंवा दुसरे आणखी काहीतरी फॅक्टर्स आहे तर मग त्या कपलने 6 मंथ्स नंतर पण ऍडवाइस घेतली तरीही चालते. ओके ओके. तर व्यंध्यत्वावर जीवनशैली आणि ताणतणाव याचा पण काही संबंध आहे का? येस डेफिनेटली आहे. ओके. ते बेसिकली कसं आहे प्रेग्नन्सी राहणं ते आपलं पाळी मासिक पाळी जे असते ते एक हार्मोनल इंटरप्ले आहे. आपले मासिक पाळी आपल्याला वाटते की इट इज 28 डेज सायकल पण ते ऍक्च्युली 28 डेज मध्ये बरेच काही घडत असते. हार्मोन्सच्या बरेच चेंजेस वर खाली प्लॅटेऊ त्याच्या होत असते. त्यामुळे जर आपण ते लाईफस्टाईल मध्ये आपलं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस खूप आहे किंवा आपलं डायट आपला व्यवस्थित नाही आहे, आपलं स्लीप पॅटर्न व्यवस्थित नाही आहे तर हार्मोन्स डेफिनेटली अफेक्टेड होतात. त्याच्यामुळे काय होते मग आपली मासिक पाळी अफेक्टेड होते, इरेग्युलर होणं आणि ते सगळं तक्रार चालू होते. सो वी कॅन डेफिनेटली से आता आपल्याला ते माहितीच आहे की जे लाईफस्टाईल डिसीज पॉलिसिस्टिक ओव्हरीज आता ओपीडी मध्ये बरेच पेशंट येतात ते आले आले सांगतात की मॅडम आम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे की पॉलिसिस्टिक ओव्हरीज त्यांचे लाईफस्टाईल मध्ये तयार झालेला आहे. तर लाईफस्टाईलचं डेफिनेट फॅक्टर आहे वंध्यत्वासाठी. ओके ओके. डॉक्टर हेमंत शिंद्रे आपण त्यांच्याकडे जाऊया. डॉक्टर कोणत्या समस्यांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करावी लागते याबाबत काय सांगाल? टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया अशा लोकांच्या मध्ये आपण करतो ज्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता जवळजवळ कमी झाली आहे किंवा पूर्णपणे शून्य झाली किंवा शून्याच्या जवळ गेली. ओके. अशा कंडिशन कोणत्या केसेस मध्ये असतात की जसं कुणाच्या गर्भनलिका काही कारणामुळे पूर्णपणे बंद झाले जसं की टीबी क्लॅमायडिया किंवा गोनोरिया असे सारखे आजार आहेत किंवा त्यांच्या गर्भनलिका काही कारणाने काढून टाकाव्या लागल्या म्हणजे पूर्वीच्या काही एक्टोपिक प्रेग्नन्सी राहून त्या ट्यूब पूर्णपणे खराब झालेल्या आहेत अशा केसेसमध्ये आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करावं लागतं. तसेच जर पुरुषांच्या मध्ये शुक्राणू खूपच जास्ती कमी असतील किंवा त्यांच्यामध्ये त्यांची पोहोच जाण्याची क्षमता खूप कमी असेल ज्याला आपण ऑलिगोस्पर्मिया किंवा अस्थेनोस्पर्मिया म्हणतो किंवा त्यांच्या रचनेमध्ये खूपच जास्ती बदल आहे टेराटोझोस्पर्मिया म्हणतो अशा केसेसमध्ये आपण टेस्ट ट्यूब बेबी करतो. तसंच ज्यांच्या केसेसमध्ये आपल्याला खूप काळ इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाची समस्या आहे आणि त्याचं कारण आपल्याला बराच काळ शोधता येत नाही ज्याला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो अशा केसेसमध्ये देखील आपण टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला देतो. ओके. तर अशा बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करण्याचा उपयोग होतो आणि त्या जोडप्यांना यश देखील येतो. बरं बरं बरं. नक्कीच. डॉक्टर तानाजी पाटील मला तुमच्याकडे यायचंय. IUI म्हणजे इंट्रा युटेराइन इनसेमिनेशन वर काय सांगाल तुम्ही? आता इंट्रायुटरीन इन्सेमिनेशन जे आहे यामध्ये पुरुषाचं वीर्य जे आहे साफ होतो त्याच्यामध्ये हालचाल करणारे हेल्दी स्पर्म्स आहेत ते गर्भाशयामध्ये आपण डिपॉझिट करतो. आता हे IUI ही प्रक्रिया जी आहे ही वंध्यत्वाचा एक उपचार म्हणून एक ऍडव्हान्स टेक्निकल पद्धत आहे. तर त्यामध्ये
हे कशा कशा कोणत्या कोणत्या पेशंट मध्ये आपल्याला उपयोग पडतं हे पहिल्यांदा पाहूया. तर आयुआय करताना आपल्याला स्त्रियांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात ज्या त्या ठिकाणी आपल्याला आयुआय करणार. पहिला मुद्दा जो आहे त्यामध्ये समजा सर लैंगिक संबंधाला काही अडचण असेल, फॉर एक्झाम्पल व्हजायनस सारखा आजार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाला काही विजा असेल, जखम असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला आयुआय करायला लावू शकतं. पुरुषांमध्ये जर पाहिलं तर ज्या ठिकाणी पुरुषांमध्ये पुरुष बीजाची संख्या जी आहे ती कमी आहे, फॉर एक्झाम्पल ती 15 मिलियनपेक्षा किंवा 15 कोटीपेक्षा कमी आहे, तर अशा पुरुषांमध्ये आपल्याला आयुआयची गरज लागू शकते. याच्यामध्ये स्पर्मची मोटिलिटी कमी आहे, त्यामुळे मोटिलिटी कमी असल्यामुळे आपल्याला स्पर्म आपल्याला गर्भाशयामध्ये पोहोचवणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपल्याला ते स्पर्म वॉश करून आपण गर्भाशयामध्ये पोहोचू शकतो. तसंच मॉर्फॉलॉजी जर नॉर्मल असेल, त्या रचनेमध्ये दोष असेल, तर सुद्धा ते अशा प्रकारचे चांगले हेल्दी स्पर्म आपल्याला गर्भाशयामध्ये पोहोचवणं गरजेचं असतं. तर हे पुरुषाच्या सीमेनशी रिलेटेड विषय झाला. ज्या पुरुषांमध्ये काही लैंगिक समस्या असेल, फॉर एक्झाम्पल प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल, त्याला ट्रीटमेंट घेऊन सुद्धा इम्प्रूव्हमेंट झालेली नाही आहे, किंवा कॉइटल डिस्फंक्शन असेल, अशा कपल्समध्ये सुद्धा आपल्याला आयुआय करणं गरजेचं असू शकतं. तर ही आयुआय ही प्रक्रिया जी आहे ती सर्वसाधारणपणे ज्यांचं वय 35 वर्षेपेक्षा कमी आहे, स्त्रीचं वय पर्टिक्युलर 35 वर्षेपेक्षा कमी आहे अशा स्त्रियांच्या मध्ये हे आपण साधारणपणे 6 सायकल आयुआय करतो. आणि ज्यांचं वय 35 पेक्षा अधिक आहे अशा स्त्रियांच्या मध्ये साधारणपणे आपण हे साधारणपणे 3 वेळा ट्राय करतो. कारण हा ह्या 35 आणि हा डिफरन्स का आहे, तर याच्यामध्ये 35 वर्षाच्या वरती अंडाशयाची कपॅसिटी जी आहे ती कमी झालेली असते आणि आपल्याला खूप वेळ कमी असतो आणि त्यामुळे आपल्याला हे असे लिमिटेशन गेलेलं आहे. परत ज्या काही वेळा आपण पाहतो की काही कपल्स आहेत ती 10 वेळा 15 वेळा आयुआय करत राहतात आणि मग त्या ठिकाणी हे आयुआयचा सक्सेस रेट जो आहे तो प्रत्येक सायकलला साधारणपणे 15 ते 20% सक्सेस रेट आहे. आणि साधारणपणे मॅक्झिमम आपण 6 सायकल आयुआय केल्यानंतर आपल्याला जर सक्सेस नाही मिळाला असेल तर पुढचं टेक्नॉलॉजी जे आहे टेस्ट ट्यूबची टेक्नॉलॉजी आहे ते आपल्याला आत्मसात करायला पाहिजे किंवा याचा वापर करायला हवा. तर ते फक्त टेस्ट ट्यूबी टाळण्याच्या दृष्टीनं लोक आयुआय करत राहतात आणि हे 10 वेळा 15 वेळा आयुआय केल्यानंतर सक्सेस मिळत नाही आणि आपण वेळ वाया घालतो आणि त्या ठिकाणी पैसा पण वाया घालतो. माझं असं म्हणणं आहे की साधारणपणे 35 वर्षाच्या खाली स्त्रीचं वय असेल तर 6 वेळा आयुआय करावं आणि 35 वर्षापेक्षा अधिक असेल तर साधारणपणे 3 वेळा आयुआय करावं. त्याच्यापेक्षा जास्त आयुआय न ट्राय करता पुढचं टेक्नॉलॉजी वापर करावा. तर या विषयावर सखोल माहिती जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा टॉक टाइम. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपला विषय आहे वंध्यत्व मूल न होणे यावरील तपासण्या आणि उपचार पद्धती. याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत 3 डॉक्टर जोडले गेले आहेत. तर चर्चेला पुन्हा सुरुवात करूयात. डॉक्टर रंजना शिंत्रे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सध्या सरोगसीची खूप चर्चा होती आहे, तर नक्की सरोगसी म्हणजे काय आहे? सरोगसी ऍक्च्युअल मीनिंग आहे, सरोगसीचा अर्थ आहे पर्याय, सरोगेट. सो जे स्त्रीचं तिचं गर्भाशयामध्ये जर प्रेग्नन्सी टिकत नाही, एखादा स्त्री आहे तिला प्रेग्नन्सी राहत नाही किंवा वारंवार प्रेग्नन्सी लॉसेस होतात किंवा त्याच्या कुठल्या कारणामुळे ती गर्भाशयाची पिशवीमध्ये पडदे तयार झाले आणि ती स्वतःच्या गर्भाशयामध्ये ते प्रेग्नन्सी घेऊ शकत नाही, बाळाची ग्रोथ होऊ शकत नाही, मग त्या केसेसमध्ये तिने एक ऑल्टरनेट गर्भाशय जे आपल्याला मिळते भाड्याने त्याला आपण सरोगेसी म्हणतात. ती सरोगेट मदर असते, म्हणजे दुसरी स्त्री जिच्या तिचा गर्भाशयाच्या मध्ये प्रेग्नन्सी राहणार आहे ते तिला सरोगेट मदर म्हणतात. ते खूप म्हणजे सरोगेट मदर सरोगेसीसाठी आपल्याला आयवीएफच करायला लागतो. दुसरी स्त्रीचा जर आपल्याला गर्भाशयाची पिशवी प्रेग्नन्सीसाठी पाहिजे तर दॅट इज थ्रू आयवीएफ, आयवीएफच करायला. धन्यवाद डॉक्टर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता आपण जाऊया डॉक्टर हेमंत शिंत्रे यांच्याकडे. डॉक्टर, स्पर्म डोनर, ओव्हन डोनर आणि गर्भदान म्हणजे काय, याबाबत सविस्तर मध्ये तुम्ही काय सांगाल? जसं एखाद्याच्या शरीरामध्ये रक्त कमी असेल, त्याचा अपघात झालाय किंवा काय आणि त्याच्या शरीरात रक्त कमी आहे, तर आपण दुसऱ्या व्यक्तीचं रक्त त्यांच्या शरीरामध्ये चढवू शकतो. तर जसं ज्या जोडप्यांच्या मध्ये अशी शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा त्या शुक्राणूंमध्ये खूप जास्ती शरीरातल्यामध्ये खूप बदल आहे किंवा त्यांची पोहण्याची क्षमता खूपच कमी झाली किंवा ह्या सगळ्या फॅक्टर्स अगदी शून्य झालेले आहेत, तर अशा केसेसमध्ये आपण दुसरे जे डोनर असतात त्यांचा स्पर्म त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवून ते आपण
ह्या केसेसमध्ये टेस्ट ट्यूब बेबीसाठी वापरू शकतो आणि अशा जोडप्यांना मूल राहण्यासाठी मदत करू शकतो. बरं, हेच सेम ज्यांच्या केसमध्ये स्त्री जोडीदारांमध्ये अंडाशयामध्ये अंड्यांची संख्या कमी आहे, म्हणजे ज्याला ओवम किंवा ज्याला आपण बीजांड म्हणतो, स्त्री बीज म्हणतो, त्यांची संख्या कमी आहे, त्यांच्यासाठी आपण ओवम डोनेशनचा पर्याय निवडू शकतो. आणि ज्यांच्या केसमध्ये हे दोन्ही देखील कमी आहे, असे जे कोणी जोडप आहे ते एम्ब्रियो डोनेशन म्हणजे तयार केलेले जे लॅबमध्ये गर्भ आहे ते आपण ट्रान्सफर करू शकतो. ओके ओके, धन्यवाद डॉक्टर. आपण जाऊया डॉक्टर तानाजी पाटील यांच्याकडे. डॉक्टर, आय व्ही एफ मध्ये बिंजाई अदला बदली होऊ नये म्हणून कोणती काळजी घेतली जाते, याबद्दल तुम्ही सविस्तर मध्ये काय सांगाल? मॅडम, एक मी आय व्ही एफ एक्सपर्ट आहे आणि आमच्याकडे जेवढे आमच्या कन्सल्टिंग मध्ये काही पेशंट जेवढे असतात त्यांना मी आय व्ही एफ सजेस्ट करतो. तर त्यावेळी पेशंटच्या मनामध्ये एक शंका असते की हे आय व्ही एफ मध्ये बऱ्याच वेळा लोकांच्या मनामध्ये गैरसमज असल्यामुळे कदाचित लोक विचारतात की आय व्ही एफ मध्ये बीजांची अदला बदली होते किंवा ते बाळ आमचं नाही, ते बाळ दुसऱ्यांचं आहे, की बाळ दुसरं दिसत आपल्यासारखं दिसणार नाही, असे गैरसमज असतात. तर त्यामुळे ह्या लोकांच्या दृष्टीने महत्वाचं आहे की यांना पहिल्यांदा या गोष्टी पूर्ण कल्पना द्यायला पाहिजे की आय व्ही एफ मध्ये अदला बदल होत नाही आहे. आणि त्यामुळं हे आय व्ही एफ मध्ये अदला बदल होते ही शंका घेऊन लोक ज्यावेळी खरोखर आय व्ही एफ लागत असताना सुद्धा ते आय व्ही एफ काढण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळं त्यांच्या मनातली ही शंका दूर होणे हे गरजेचं अत्यंत गोष्ट आहे. तर हे आय व्ही एफ मध्ये जर ज्यावेळी बघतो आपण की एका वेळी समजा फॉर एक्झाम्पल आपण एकच पेशंट करत असतो, तर वीर्य आपण ज्यावेळी त्या पेशंटचं नाव जे आहे ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी, आता फॉर एक्झाम्पल आपण वीर्य कलेक्शन करत असतो आय व्ही एफ करताना, तर त्या आय व्ही एफ करताना वीर्य कंटेनर दिलं असतं त्या पेशंटचं नाव असतं. त्यानंतर त्याच्या आय व्ही एफ जे सिमेंट प्रोसेसिंग करतो त्या प्रत्येक त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं असतं. तसंच ज्यावेळी स्त्री बीज कलेक्ट करतो त्यावेळी सुद्धा त्या स्त्रीचं नाव म्हणजे मिसेसचं नाव जे आहे त्या सगळ्या प्लेट्सवर, सगळ्या जे इक्विपमेंट्स वापरणार, ज्या डिस्पोजेबल वापरणार, त्या प्रत्येक व्यक्तीवर त्या व्यक्तीचं नाव असतं. ज्यावेळी पेशंट आपण स्त्री बीज पिकअप करण्यासाठी ओटीमध्ये घेतो त्यावेळी सुद्धा आपण चेक करतो, पेशंटचं नाव चेक करतो, दोन व्यक्ती असतात त्याच्याबरोबर, दोन व्यक्ती नाव कन्फर्म करतात आणि त्यानंतर स्त्री बीज कलेक्ट केलं जातं. स्त्री बीज कलेक्ट केल्यानंतर प्रॉपर त्या प्रत्येक वेळी ज्यावेळी आपण ते सॅम्पल प्रोसेस करणार तेच डिस्पोजेबल मटेरियल त्याच व्यक्तीसाठी, त्या कपलसाठी वापरलेलं असतं. तेच डिस्पोजेबल मटेरियल सुद्धा दुसऱ्याला वापरलेलं नसतं, ते एकाच कपलचं त्याच कपलसाठी वापरलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी नाव लिहिलेलं असतं त्यामुळे मिक्सिंग होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. आणि ज्यावेळी आपण ट्रान्सफर करतो, ज्यावेळी गर्भ आपण ट्रान्सफर करतो त्यावेळी सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाची खात्री केली जाते आणि मग गर्भ गर्भाशयामध्ये टाकले जातात. तसंच काही वेळा आपण काय करतो, ज्यावेळी एक्सेस काही गर्भ तयार होतो त्यावेळी गर्भ गोठवतो आपल्याकडे, ते गर्भ गोठवताना सुद्धा त्या गोठवण्याच्या प्रत्येक म्हणजे त्या कपलचं नाव असतं आणि त्यामुळं हे मिक्सिंग होण्याची पॉसिबिलिटी त्या ठिकाणी झिरो ठेवली असते. या ठिकाणी डबल चेकअप असतो म्हणतो आपण, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दोन व्यक्ती कन्फर्म करत असतात त्या पेशंटची आयडेंटिटी, त्यामुळे मिक्सिंग होत नाही. बरं बरं, आपण डॉक्टर हेमंत शिंत्रे यांच्याकडे पुन्हा जाऊयात. डॉक्टर, मूल न होण्याच्या समस्येबद्दल बरेच गैरसमज आढळतात, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? मूल न होण्याच्या समस्येबाबत खूप सारे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत, त्यापैकी बऱ्याचदा आमच्याकडे खूप कॉमनदा म्हणजे कॉमन वेळेला हा प्रश्न विचारला जातो आमच्याकडे की पुरुष जोडीदार आणि स्त्री जोडीदार म्हणजे पती पत्नी दोघांचा रक्तगट एक आहे त्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी राहते. तर रक्तगटाचा आणि त्याचा काहीही संबंध नाही आहे. एक रक्तगट असला तरी सुद्धा मूल न होण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा कोणताही संबंध नाही. आणखी एक गैरसमज आढळतो म्हणजे त्याच्यामध्ये फक्त स्त्री जोडीदारामध्येच प्रॉब्लेम असतात, पुरुष जोडीदारामध्ये प्रॉब्लेम नसतात. बऱ्याच वेळेला पुरुषी अहंकारामुळं पुरुष जोडीदार हे सगळे म्हणजे ज्याला आपण पती म्हणजे नवरा म्हणतो तो हे सगळ्या तपासण्या करून घ्यायचं टाळतो आणि बऱ्याचदा स्त्री जोडीदारामध्ये प्रॉब्लेम नसतो आणि पुरुष जोडीदारामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे असे प्रॉब्लेम्स असतात. मग ते लोक खूप जास्ती वेळ वाया घालवतात आणि मग अशी स्टेज येते की ज्याच्यामध्ये स्पर्म डोनेशन किंवा बाकीच्या प्रक्रिया आपल्याला वापराव्या लागतात. आणखी वीर्योत्सर्जन ज्याच्यामध्ये बऱ्याच पुरुषांच्या मध्ये लिंगाचा आकार किंवा त्याचा शेप बद्दल लोकांच्या मध्ये गैरसमज असतो, तर त्याचा आणि ह्याचा फार जास्ती संबंध नाहीये. जर वीर्य व्यवस्थित योनी मार्गामध्ये उत्सर्जित होत असेल तर ती प्रक्रिया नॅचरली नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यासाठी पुरेशी असते. हे कॉमन गैरसमज आपल्या समाजात आढळतात. आणि आणखी एक जसा डॉक्टर तानाजी पाटील डॉक्टरांनी देखील आपल्याला समजावून सांगितलं
की टेस्ट ट्यूब बेबी मध्ये गर्भाची अदला बदल होते आणि दुसऱ्याचं मूल आपल्याला होऊ शकतं. तर असं आहे की शासनाचे खूप जास्त निर्बंध आता ह्या सगळ्या प्रक्रियांवरती आहेत आणि बाळाची जेनेटिक टेस्ट आपल्याला करून त्याच्या आई वडील कोण आहेत हे आपल्याला टेस्ट करता येतं. त्यामुळं जर समजा कोणाच्या परवानगी शिवाय असे कोणाचे दुसऱ्याचे गर्भ वापरले गेले आणि ते नंतर सापडले तर डॉक्टरांना खूप जास्त शिक्षा होऊ शकते. त्यामुळे असे बेकायदेशीर काम कोणतेही आयवीएफ सेंटर करत नाही. तर त्यामुळे हे सगळे गैरसमज आपण आपल्या मनातून काढून टाकले पाहिजे. त्या जोडप्याच्या पूर्वसंमतीशिवाय असे कोणत्याही प्रोसेस डोनेशन केलेल्या स्पर्म किंवा ओवम किंवा गर्भाने केले जात नाही. जोपर्यंत त्या दोन्ही जोडीदारांची संमती नाही तोपर्यंत असे प्रकार केले जात नाहीत. त्या जोडप्याची संमती असेल तेव्हाच आपण डोनेशन केलेले स्पर्म किंवा ओवम किंवा गर्भ वापरतो. बरं. तर डॉक्टर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर मंडळी वेळ झाली आहे तर इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.